नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मगर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, हा आपला दुसरा व्हिडिओ। पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले धन्यवाद। तर आज आपण पारसी हिल बेलापूरला आलेलो आहे, जस्ट माझ्या कामानिमित्त आलेलो। तर म्हटलं चला व्हिडिओ करूया आणि आपण पारसी हिल दाखवूया। फायनली बेलापूरला पारसी गिलवरती आलेलो आहे आणि हे माझ्या पाठी जे बघताय मंदिर, ते राधा गिरधारी मंदिर आहे। तसेच ह्या मंदिराला राधाकृष्ण मंदिर हे देखील बोलले जाते। फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये आणि आपण बघूया, मंदिरामध्ये दर्शन करूया। जेवढं दाखवता येत आहे, जेवढं शक्य आहे तेवढं दाखवतो। दर्शन झालेलं आहे आपलं आणि बरोबर मंदिराच्या समोर आपल्याला इकडच्या साईडला बेलापूरचा नजारा बघायला भेटतो। बरोबर मंदिराच्या समोर हा व्ह्यू आहे। आपल्याला असंच बरंच काही बघायला भेटतं। मंदिराच्या पाठीमागे गार्डन आहे आणि अजून एक पॉइंट आहे, मंदिराच्या पाठीमागे गार्डन बंद असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही। गार्डन 4 ते 8 या वेळेमध्ये ओपन असते। तर चला तर मग आपण आता सनसेट पॉईंटकडे जाऊया। आता दर्शन करून आपण खाली सनसेट पॉइंटला आलेलो। तर सनसेट पॉइंटला इकडे चहा कॉफी भेटते आणि मोमोज पण भेटतात। तर कॉफी घेऊया आणि बघूया पुढे। सनसेट पॉइंटला आलेलो आहे, सनसेट पॉइंटचे व्ह्यू दाखवतो तुम्हाला। ह्या सनसेट पॉइंटला भरपूर पिक्चरच्या शूटिंग झालेल्या आहेत। सनसेट पॉइंटला आलो आहे आणि आपण चहा घेतला इकडे प्यायला। तर इकडे बघू शकता तुम्ही, हा टनल आहे। मुंबईमध्ये राहून तुम्हाला डोंगराचा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की जरूर भेट देऊ शकता। मस्त वातावरण आहे, थंड वातावरण आहे, झाडे आहेत मस्त। येथे येण्यासाठी तर तुम्ही ट्रेनने आला तर हे पाठीमागे बेलापूर स्टेशन दिसत आहे। इकडून तुम्ही चालत 1-10 मिनिटाच्या अंतरावरती पारसी हिल आहे। इकडून तुम्ही ट्रेक करत येऊ शकता, इकडून पायऱ्या आहेत चांगल्या। तर गाडी घेऊन आला तर तुम्हाला उरण फाटा येथून टर्न मारून अपोलो हॉस्पिटलच्या इकडून वर येऊ शकता। तर मंडळी, हा व्हिडिओ इथं संपवत आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा कमेंटद्वारे आणि आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।